नमस्कार, शालिनी प्लस सुपरफास्ट मध्ये मी सुनील आपलं स्वागत करतो. देश विदेश मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील बातम्यांचा आढावा घेऊया सुपरफास्ट. शिवसेनेच्या संसदीय दलाच्या नेतेपदी संजय राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना पत्र लिहून तशी सूचना दिली आहे. सभागृहातील सेनेचे 21 खासदारांमध्ये समन्वय साधण्यासाठी संजय राऊत यांची नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पेट्रोलच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. पेट्रोलमध्ये 10 पैशांनी वाढ झाली तर डिझेलही 9 पैशांनी महागले आहे. त्यामुळे आता मुंबईत पेट्रोल 89.54 रुपये तर डिझेल 78.42 रुपयांवरती गेले आहे. त्यामुळे दरवाढ कमी करण्यासाठी सरकारने पावलं उचलण्याची मागणी आता होऊ लागली आहे. नाशिक दिंडोरी रस्त्यावरती झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वनविकास महामंडळाच्या कर्मचारी हर्षदा देसले यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामुळे या अपघातामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अवघ्या 5 दिवसातच लालबागच्या राजाच्या चरणी 2.64 कोटी दान जमा झालं आहे. नवसाला पावणारा बाप्पा अशी ख्याती असलेल्या मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी देशभरातून भक्तांची गर्दी होत आहे. आमदार नसीम खान यांच्यावरती पैसे उधळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत चांदिवली विधानसभेचे काँग्रेसचे आमदार नसीम खान यांच्यावरती गणेश मंडळात पैसे उडवले जात असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्र केसरी विजय चौधरी पोलीस दलात उपअधीक्षक पदावरती रुजू झाले आहेत. आखाड्यात मल्ल्यांना मातीत लोळवल्यानंतर आता गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी विजय चौधरी सज्ज झाले आहेत. पुणे ग्रामीण पोलीस दलात ते रुजू झाले आहेत. नांदेड जिल्ह्यातील गोकुंदा येथील बहुचर्चित सुरेखा राठोड हत्या प्रकरणातील वैशाली माने हिला पोलिसांनी जेरबंद केला आहे. सतत 24 दिवस पोलिसांना ती हुलकावणी देत होती. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आपल्या पारंपरिक विरोधी संघ पाकिस्तान सोबत खेळताना 4थ्या आणि 6व्या स्थानी कोणाला संधी देतो याबाबत कमालीची उत्सुकता लागली आहे. सीमा सुरक्षा दलातील जवान सुनील झोपे यांचे पार्थिव घेण्यास त्यांच्या कुटुंबियांनी नकार दिला होता. झोपे यांचा घातपात झाल्याचा संशय त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. गणेश विसर्जनाच्या अगोदर शिराळा तालुक्यातील कोकरूड शेडगेवाडी ते कराडला जाणाऱ्या रस्त्याचे खड्डे बुजवले नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे. पिंपरी चिंचवड पालिकेने गेल्या वर्षी घेतलेल्या गणेश मंडळाच्या देखावा स्पर्धेचे बक्षीस वितरण अद्याप केले नाही म्हणून याच गोष्टीचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने ढोल बजाव भाजपा जगाव आंदोलन केलं आहे. वर्धा जिल्ह्यातील वायगावच्या भोंदूबाबाला समुद्रपूर पोलिसांनी अटक केली आहे. हा भोंदूबाबा तरणी उतरवण्यासाठी एका व्यक्तीला 10,000 रुपयांची मागणी करत होता. या भोंदूबाबाचा अनेक कार्यकर्त्यांनी भांडाफोड केला आहे. पोलीस अधिकचा तपास करत आहेत. येवल्यातील सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटी चोरणाऱ्या 3 चोरांना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केलं आहे. गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला येवल्यातील सिद्धिविनायक मंदिरात या चोरट्यांनी चोरी केली होती. पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी हा प्रकार गांभीर्याने घेत तपासाचे आदेश दिले होते. पैठण तालुक्यातील कातपूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या येथील ग्रामस्थांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पंचायत समितीसमोर उपोषण केले. पिंपरी चिंचवडच्या प्राधिकरणमध्ये रुद्राक्षचे काल्पनिक मंदिर साकारण्यात आलं. हा घरगुती इको फ्रेंडली गणपती देखावा सागर घिगे यांनी तयार केला. गेले 25 दिवसापासून ते यावरती परिश्रम घेत होते. यासाठी नेपाळहून रुद्राक्ष मागवण्यात आले. चंद्रपूर जवळच्या असलेल्या नाकोडा येथील अंगणवाडीत मुलांना आळ्यायुक्त पोषण आहार दिला जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. अंगणवाडी क्रमांक 5 आणि 8 मध्ये हा प्रकार आढळून आला. त्याच्या बापाचा फोन करून शेतकरी आत्महत्या दर्शवू पाहणाऱ्या नराधम मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. लातूरच्या किल्लारी पोलिसांच्या तपासामुळे हा बनाव उघडकीस आला आहे. सिनामाडा योजनेतील पाण्यासाठी शेतकऱ्यांचा संघर्ष सुरूच आहे. या योजनेतून पाणी मिळावे म्हणून संतप्त शेतकऱ्यांनी 3.5 तास रास्ता रोको आंदोलन केलं. तब्बल 22 वर्षानंतर ऋषी कपूर आणि जुही चावला पुन्हा एकदा एकत्र पडद्यावरती दिसणार आहे. हितेश भाटिया यांच्या चित्रपटात ही जोडी झळकणार आहे. तेलंगणच्या नालागोंडा येथे एका तरुणाच्या हत्येप्रकरणी जेव्हा पोलिसांनी खुलासा केला तेव्हा सैराट सिनेमाची अनेकांना आठवण झाली. कारण सैराट सिनेमासारखीच घटना हैदराबाद येथे घडली आहे. प्रणय याने 6 महिन्यापूर्वी सवर्ण जातीच्या अमृताशी लग्न केलं होतं. दरम्यान प्रणयची हत्या झाली आहे. शालिनी प्लस सुपरफास्टमध्ये वेळ झाली. इथे सामन्याची ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी पाहत राहा शालिनी प्लस.